एवढंच माझा शेत, ह्याच शेतावर माझं घर बागवायचं, आता इथून पुढली उपजीविका कशी करायची? हे काय भाषण नाही, शेतकऱ्याची तळमळ आहे. 1,10,000 रुपये मी या उसाला खर्च केलेला आहे आणि शब्द दिला होता त्या दिवशी मला की तुझा ऊस विना खर्च विना शर्त घेऊन जाऊ म्हणून. हे आमचं रस्त्यावर आणलेलं घर आहे आणि त्या घरामध्ये मी राहतोय. नमस्कार, मी रवींद्र विक्रम डगे, डहाणूरा खुर्द येथील रहिवासी आहे. तालुका आंबेजोगाई मध्ये येतं, जिल्हा बीड आहे माझं गाव. डहाणूऱ्यामध्ये 2019 ला माझ्या ऊसाची मी लागण केली होती. त्या वर्षी डहाणूऱ्यामध्ये फक्त 70 एकर ऊस लागण मध्ये होता. त्या वर्षी नॅशनल शुगर अलाइन इंडस्ट्री लिमिटेड ठोंबरे साहेब यांच्या कारखान्याने माझा ऊस आदरपूर्वक घेऊन गेले होते बिगार सभासद असताना. आज ऊस एक्सेस झाला, आज ऊस एक्सेस झाला म्हणून 19 महिने झाला, 20 महिन्याच्या जवळपास व्हायले, अशा ऊसाची परिस्थिती अशा काय ह्यांच्या धोरणामुळे माझी झालेली. गेल्या 2-2.5 महिन्यापासून मी पाठपुरावा करतो या गोष्टीचा. आदरणीय अप्पर जिल्हा अधिकारी साहेब, आदरणीय तहसीलदार साहेब, आदरणीय तलाठी साहेब, आदरणीय सरपंच, गावातील पंच यांच्या समक्ष या गावात माझ्या ऊसाचा पंचनामा केला होता आणि शब्द दिला होता त्या दिवशी मला की तुझा ऊस विना खर्च विना शर्त घेऊन जाऊ म्हणून. 1,10,000 रुपये मी या ऊसाला खर्च केलेला आहे आणि या खर्चापोटून एवढंच माझा शेत, ह्याच शेतावर माझं घर बागवायचं, आता इथून पुढली उपजीविका कशी करायची? माझ्या घरासोबत माझ्या कुटुंबासोबत सगळ्यात मोठा प्रश्न उभा आहे. ही काय भाषण नाही, ही काय भाषण नाही, शेतकऱ्याची तळमळ आहे. हे काय आंदोलन नाही, हे काय ठिय आंदोलन नाही, ही काही उपोषण नाही. हे आमचं रस्त्यावर आणलेलं घर आहे आणि त्या घरामध्ये मी राहतोय. अभिनंदन करतो त्या सिस्टमचं की माझं घर या रस्त्यावर बांधून दिल्याबद्दल. अभिनंदन करतो त्या ठोंबरे साहेबांचं जे 2020 ला बिगर विचारता बिगर शर्त बिगर खर्च ऊस घेऊन गेल्याबद्दल. अभिनंदन करतो त्या भांडवलदाराचं की आमचं घर रस्त्यावर बांधून दिल्याबद्दल. कुणाची बांधील की नाही, 15,000 रुपये एकरी द्यावाच लागतात म्हणून. कुणाची गुलामगिरी नाही की एवढं तुम्हाला द्यावाच लागते म्हणून. तरी पण 10-12 जणांकून हे 5,000 रुपये मी जमा केले होते. आज एक चाटे म्हणणारा मशीनवाला काल म्हणतो घेऊन जातो आणि आज त्या मशीनवाल्याचा फोन येतो मला की मला ते परवडत नाही, मशीन तुझा ऊस जात नाही. शक्य आहे का ते? 15,000 रुपये दिल्यानंतर मशीन ऊस कसा जातो दादा? 15,000 रुपये असतात ना ते? अरे तळमळ कुणाची घेताल? कुणाचं पाप डोक्यावर घेताल? गेल्या 30 तारखेपासून पाठपुरावा करतोय माझा ऊस जावा म्हणून. अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती साहेब यांचे आदेश होते ऊस घेऊन जा म्हणून, तहसीलदार साहेबांचे आदेश होते, तलाठी साहेबांचे आदेश होते. हे सगळे संविधानिक अधिकारी आहेत. ह्या संविधानिक अधिकारांचा भारत देशामध्ये भांडवलदार जर ऐकत नाही तर हे देश हा शेतकरी कुणाच्या हातात मानावा? भांडवलदाराच्या. आणि सिद्ध झालंय माझं घर ह्या लोकांनी रस्त्यावर बांधून. मी रवींद्र विक्रम ढगे, मी रवींद्र विक्रम ढगे या लोकांनी बांधून दिलेल्या घराबद्दल अभिनंदन करतो. आता घर बांधणार आहेत का तुम्ही? आता इथंच राहणार आहे, इथंच राहणार आहे, घर आहे माझं, मला आनंद आहे असल्या मोठ्या घराचा. संध्याकाळी पण इथंच राहणार मी. ही अजून सांगतो मी साहेब अशोकराव, हे माझं आंदोलन नाही, हे माझं ठिय आंदोलन नाही, हे माझं उपोषण नाही. माणूस राहतो तिथं जिथं असते घर तिथं. आणि हे घर बांधून दिलं आम्हाला ह्या सिस्टमनं, ह्या परिस्थितीनं. माणूस रस्त्यावर येणं असतं काय ह्या घर बांधण्याच्या परिस्थितीने तुम्हाला कळेल बाबा. 50 रुपये जर पडले तर आपण 10 वेळेस इकडे इकडे बघत होतो. 1,10,000 रुपये माझ्या लेकरा बाळांच्या मुखातून काढून ह्या शेतात घातलं होतं. पंचनामा व्हावासाठी म्हणून नाही.
पंचनामा कुणाचा असतंय? एखाद्या घटनेचा असतंय, पिकाचा नसतंय नेमानं. पंचनामा नव्हता करायचा मला. जसा गेल्या वर्षी आदरपूर्व माझा ऊस घेऊन गेला होता कारखाना एखादा, तसाच ह्या वर्षी मी माझा आदरपूर्व ऊस घेऊन गेला आणि एवढी मी अधिकार ठेवतो आणि माझा अधिकार आहे भारत देशामधला. बाप भोगतोय मी एकटा नाही, माझं कुटुंब फक्त या भारत देशामध्ये शेतकरी म्हणून जन्माला आले.